महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल संविदा श्रमिक संघ की ओर से आज राज्यव्यापी आंदोलन किया गया। अपनी विभिन्न मांगों के साथ साथ संविदा कर्मियों को स्थायी कर्मियों की तरह 3% वेतन वृद्धि और संविदा कर्मियों को स्थायी रोजगार की गारंटी दी जाए, ऐसी मांग आंदोलकों ने की है। नागपुर में काटोल रोड पर मुख्य अभियंता नागपुर मंडल कार्यालय के सामने एक दिवसीय विरोध प्रदर्शन किया गया। आंदोलन कर रहे कर्मचारियों ने कहा कि मांगे पूरी न होने पर कर्मचारियों ने दोबारा हड़ताल करने की चेतावनी दी। इस वक्त विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में कर्मचारी मौजूद थे। इस मौके पर सभी कर्मचारियों ने जोरदार नारे लगाए हैं। आज आमचे शाश्वत होते हैं, आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून कंत्राटी करत आहोत। कामगार असून आम्हाला कुठल्याच वेतनामध्ये वाढ नाही किंवा मेडिक्लेम नाही, काही सुरक्षा नाही, त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम संघटना एकत्र येऊन गेल्या 9 तारखेपासून आम्ही आंदोलन करत आहोत। त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आज 14 टप्पा 21 तारखेला एक दिवशीय धरणे आंदोलन करत आहे। या धरणे आंदोलनामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, आमच्या मागण्या आहे शाश्वत रोजगार द्या, आम्हाला 30% वेतनामध्ये वाढ द्या, 1 एप्रिल 2023 त्याचा फरक आम्हाला द्या, ज्याप्रमाणे परमनंट लोकांना जो फरक मिळणार आहे त्याचप्रमाणे उद्या जे मीटिंग लागणार आहे त्यामध्ये आम्हालाही आमंत्रित करून आमचाही मुद्दा सॉल्व करावा, एवढीच आमची मागणी आहे। आणि गेले या सगळ्या 2 प्रमुख मागण्या घेऊन 17 मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत। आजच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या 28 आणि 29 तारखेला पुन्हा आम्ही 2 दिवसीय धरणे आंदोलन करू, आणि जर पुन्हा त्यांनी आम्हाला इकडे ढवळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही येत्या 5-5 पासून कंटिन्यू काम बंदमुळे लोकांच्या सुविधांमध्ये विशेष करून अडचणी निर्माण होणार आहे, कंपनीला लॉस होणार आहे, तिन्ही कंपनीला काही ना काही तोटा आहे। इन बिजनेस न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।